वेलकम टू होम मेकर्स ग्रिड। दिवाळी फराळ सीरीज मध्ये आज आपण रव्याचे ओला नारळ घालून पाकातले लाडू बनवणार आहोत। झटपट होणारे व करायला एकदम सोपे असे हे लाडू आहेत। बऱ्याच जणांना नुसते रव्याचे लाडू आवडत नाहीत, पण रव्याचे ओला नारळ घालून केलेले लाडू सर्वांना नक्की आवडतील। हे लाडू खूप मऊ व लुसलुशीत होतात। तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की करा व पुढील व्हिडिओजच्या अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। लाडू बनवण्यासाठी प्रथम पॅनमध्ये अर्धी वाटी साजूक तूप घ्यावे। त्यामध्ये चाळून घेतलेला दोन वाटी बारीक रवा घालावा। या लाडूसाठी बारीक रवाच वापरावा। जर बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरवर मोठा रवा फिरवून मग तो वापरू शकता। रवा भाजताना गॅसची फ्लेम लो ठेवावी। साधारणतः 7 ते 8 मिनिट रवा गुलाबीसर होईपर्यंत भाजून घ्यावा। रवा चांगला भाजला गेल्यावर त्यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचा चव घालावा व परत पुढील 4 ते 5 मिनिट दोन्ही एकत्र चांगले भाजून घ्यावे। गॅसची फ्लेम बंद करावी। आता पाक करण्यासाठी दुसऱ्या भांड्यामध्ये 1.5 वाटी साखर घालावी व साखरेच्या निम्मे पाणी घालावे। सतत हलवत साखरेचा पाक करून घ्यावा। या लाडूसाठी एक तारी पाक करावा लागतो। पाक तयार झाल्यावर गॅसची फ्लेम बंद करावी। पाकामध्ये 1 चमचा वेलदोडा पूड व थोडे बेदाणे घालून मिक्स करावे आणि हा पाक भाजलेल्या रव्यामध्ये ओतावा। पाक व भाजलेला रवा व्यवस्थित एकत्र करावे व हे मिश्रण तासभर झाकून ठेवावे। तयार मिश्रण फार घट्ट किंवा फार पातळ असू नये, शिऱ्याप्रमाणे असावे। आता मिश्रणाचे लाडू वळून घ्यावेत। गार्निशिंगसाठी वरून बदाम पिस्त्याचे काप लावावेत। तयार आहे पाकातले नारळ रवा लाडू। या लाडूमध्ये नारळाचा चव असल्यामुळे हे लाडू फार दिवस टिकत नाहीत। साधारणतः 4 ते 5 दिवसातच लाडू संपवावेत।